महाविकास आघाडीचे अधिकृत काँग्रेसचे उमेदवार शिरीष कुमार कोतवाल यांचा देवळा तालुक्यातील लोहनेर कट दौरा संपन्न झाला असून चांदवड देवळा मतदारसंघातील काँग्रेसचे अधिकृत उमेदवार शिरीष कुमार कोतवाल यांचा डोंगरगाव निंबोळा महालपाटणे देवपूरपाडे रणदेवपाडे फुलेनगर वासळ खालप विठेवाडी सावकी खाम खेडा भरूर परवंटी मटाने या दौऱ्यादरम्यान संपूर्ण देवळा चांदवड तालुक्यातील राहिलेले विकास कामे पूर्ण करण्याची हमी शिरीष कुमार कोतवाल यांनी दिली. राहणार नाही ही वाळू माफिया वेळीच रोका आणि वाळू माफियांना इतक्या दिवस आशीर्वाद देणारे हे देखील लोक आहे. मी तुम्हाला सांगतोय खऱ्या अर्थानं खरं खोटे बंधूंनो तुम्हाला शब्द देतो येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत आपल्या लाभात जर निकाल लागला मला कल्पना एक गेट काढायला फार तुम्हाला त्रास होतो गेट करून खालवर करायची व्यवस्था करून देतो तुमची अडचण दूर करतो हा शब्द देखील मी तुम्हाला देतो. वसंतदादा सहकारी साखर कारखाना बंद आहे हा पंडित बापू जीवाचं रान करतोय पण त्यांना यश आलेलं नाही. जर आपला महाविकास आघाडी सत्ता आली तो कारखाना परत एकदा सुरू करण्यासाठी शासनाकडनं पैसा आणि शेतकऱ्यांच्या ताब्यामध्ये हा कारखाना देऊन याचा धुरळ पेटवल्याशिवाय राहणार नाही. मी शिरीष कोतवाल म्हणून तुम्हाला शब्द देतो. बऱ्याच गोष्टी सांगण्यासारख्या बोलण्यासारख्या आहे बऱ्याच गोष्टी आहे तुम्हाला. हा या नदीवर एक पूल देखील तुम्हाला हवा आहे ब्राह्मणगावकडे जाणारा. 10 वर्ष तुम्हाला आश्वासनं दिली टेंडर निघालं म्हणे आणि रुपयाची तरतूद जर पाहिली ना टेंडरचं काम करते 2-4 कोटीचं आणि त्याच्यावर तरतूद 2-4 लाखाची ही शुद्ध धूळपेके आहे हे देखील सांगतो. काम निवडल्यानंतर ते काम देखील मी तुमचं करून देतो तुमची कनेक्टिव्हिटी तुम लवकर वाढेल. जे आता टेंडर काढले ना त्यांना विचारा ते काम केवढ्याचं आणि सरकारने ते काम करण्यासाठी पैसे किती धरले त्यांनी जर दाखवले 100% रक्कम आहे तर मी आज देखील निवडणुकीत थांबायला तयार आहे. पण त्याच्यात तरतूद नाही ना तरतूद नाही कामाचा ठेका 15 कोटीचा आणि तंतूर 2-4 लाखाचे असेल तर ते काम पूर्ण व्हायला किती दिवस लागतील तुम्ही इथं तरुण उभे तुम्हाला माहिती आहे काय परिस्थिती असते. एखाद त्याचप्रमाणे केंद्राचा विचार केला तर या राज्यात महिला शेतकरी सुरक्षित नाही समाधानी नाही शैक्षणिक व्यवस्था कोलमडली आहे म्हणून रात्र ही वैराची आहे त्याकरिता ही लढाई दृष्टीच्या विरोधात आहे असे नीलिमा आहेर यांनी महालपाटणे येथील नागरिकांसमोर सडकावून सांगितले. शिरीष भाऊंचं अभिनंदन करते. आता दहशत कशी आहे तालुक्यावर आणि मी प्रॉपर देवळ्यात राहते याचं वर्णन या ठिकाणी केलं गेलेलं आहे. परंतु या दहशतवाद्याच्या विरोधात ज्यांनी दंड थोपटले आणि सांगितलंय मी ही दहशत मोडून काढतो असे हे शिरीष भाऊ कोतवाल हे आजच आमदार झालेले आहेत असं मी म्हणे. आता दहशत कशी आहे आता या ठिकाणी गोटूने सांगितलेलं आहे की पूर्णपणे लोकशाही मार्गाने आमची ग्रामपंचायत चालत होती. मी प्राध्यापिका नीलिमा आहेर मी राहणारी देवळा आणि ग्रामपंचायतवर सतत 20 वर्ष मी कारभार केलेला आहे. पंचायत समिती सदस्याही होती तुम्ही मला सगळे ओळखतात आणि या ठिकाणी बरंचसं माझं नाटक होत आहे शंकरराव सावंत. त्याचप्रमाणे जशी राज्याची राजकारणाची लाईन लेवल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बिघडवली तशी आपल्या तालुक्याची बिघडवायची नसेल तर नक्की शिरीष कुमार कोतवाल यांना मतदान करा असे महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी उपाध्यक्ष गोटू आबा आहेर यांनी महालपाटणे येथे तमाम नागरिकांसमोर सडकावून सांगितले. सन्माननीय व्यासपीठ समोर बसलेले सर्व आपली महालपाटणे गावातील ग्रामस्थ खरंतर ही रणधुमाळी सुरू असताना बापूंनी अतिशय प्रास्ताविकपणे मांडलं राज्याची परिस्थिती काय देशाची परिस्थिती काय. परंतु मी तालुक्याच्या परिस्थितीवर बोलणार आहे. बापू सध्या या तालुक्यामध्ये वेगळंच एक मोहळ उठलेलं आहे. मित्रांनो जशी राज्याची राजकारणाची लाईन लेवल फडणवीस साहेबांनी बिघडवली तशी जर आपल्याला तालुक्याची बिघडवायची नसेल तर नक्कीच आपण शिरीष भाऊ कोतवाल सारखे
अतिशय चांगले उमेदवार निवडून दिले पाहिजे, अन्यथा आपल्या ह्या तालुक्याची वाताहत व्हायला वेळ लागणार नाही. मित्रांनो, बऱ्यापैकी समोरचे जे उमेदवार आहेत, काही दिवस आमदार होते, अर्धे आमदार, आमदार कमी ठेकेदार जास्त होते. मित्रांनो, आता त्यांचं प्लॅनिंग चाललेलं आहे, प्रत्येक गावागावामध्ये दहशत निर्माण करणे, कोणी टेटस ठेवलं तर त्याला उचलून नेणे, त्याला दमबाजी करणे. परंतु आपण एक लक्षात घेतलं पाहिजे, आपल्या गावातील एखादा तरुण कार्यकर्ता असेल. नाशिक लोकशाही न्यूजसाठी देविदास जाधव, चांदवड.